आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझा मी इथूनच जातो. अहो मंदिरातून आल्यावर लगेचच जायचं नसतं, एक मिनिट घरात थांबून मग निघा. तुला वेळेची जराही किंमत नाही, मुहूर्त शोधत बस. अहो आज मूळ नक्षत्र आहे, संध्याकाळी हनुमान मंदिरात आपल्याला अभिषेक करायचंय आणि पूजेचा प्रसादही वाटायचंय. संध्याकाळी पण मंदिरात जायचंय का? मंदिरात जाणं हे पुण्याचं काम आहे, त्यात तुम्ही हयगय करू नका आणि विसरू नका. मी शोधून काढलं ग, मी त्याचं घर शोधून काढलं. शेखर सगळ्यांना घराच्या आत जायला सांग. थोडा वेळ आपल्या शिवाय मला इथे कोणीच नको. ठीक आहे स्वामीजी, पुढील काही दिवस स्वामीजी आपल्या घरीच राहणार आहेत, तेव्हा सगळे त्यांना नंतर आरामात भेटू शकता. आता सगळे आत जा. ठीक आहे दादा. अरुणा आत आहे का? तो देवसेनाला घेऊन बाहेर गेलाय दादा. असं होय, ठीक आहे ठीक आहे. हे मूर्ती इकडे ये. ही आत नेऊन ठेवचा. ठीक आहे. आणि तुम्ही सगळे आत जा. ठीक आहे. धूर का येतोय? वारुळाची तीव्रता कमी करतोय तरच बंधनाची गाठ माझ्या नियंत्रणात येईल. Mm-hmm.
या सुगंधावरून कळतंय की नंदिनी आजूबाजूला कुठेच नाहीये. नंदिनी कुठेतरी भक्तांच्या आराधनेच्या जागृत ठिकाणी मंगल मंत्र ध्वनी पूजेचा स्वीकार करत स्थिरावलीय. ती नंदिनी नक्कीच हरवलेल्या कालचक्राच्या शोधात भटकतेय. हा खरंच खूप मोठा माणूस आहे. आपल्याला हुशारीने राहिलं पाहिजे. नंदिनी कालचक्र शोधण्याआधी आपल्या हाती लागली पाहिजे. पण कालचक्र नंदिनीच्या हाती लागलं नाहीये हे कशावरून सांगता स्वामीजी? जर का ते कालचक्र नंदिनीच्या हाती लागलं